नमस्कार मंडळी, सर्वांना या प्रकाश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. केवळ दीपोत्सव साजरा करून अंधार दूर होणार नाही बाळांनो. अंधार तर तो आहे जो आपल्यातल्या कमतरता जाणत नाही. अंधार तर तो जो त्या कमतरतेला महत्व न देता त्याकडे कानाडोळा करून पुढे पुढे मार्गक्रमण करतो. आजची कथा ही याच प्रकाश पर्वाची तेजस्वी उजळण, आपल्या मनातही आशा पल्लवित करणारी, आपल्यातील न येणाऱ्या गोष्टींवर मेहनत करायला भाग पाडणारी. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात उन्हातानात काबाड कष्ट करतो तेव्हा आपल्याला घास मिळतो. आज आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत की ज्यानं दिवसभर शेतात राबून आपले काम सांभाळून आपल्यातले लेखन कौशल्य फुलवले, भारतातच नव्हे तर जगभरातल्या लोकांपुढे दाखवून दिले की भारतातला एक शेतकरी कष्टाच्या कामाबरोबरच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून उत्तम दर्जाचं इंग्रजी भाषेतलं साहित्य लिहू शकतो. बाळांनो, जेव्हा इतर पाश्चात्य देशात त्या शेतकऱ्याच्या पुस्तकाला मोठा मान मिळतो ना, तेव्हा आपला ऊरही अभिमानानं भरून येतो. ऐका तर मग एक खरीखुरी गोष्ट. शेतकरी एक रायटर. बार्शी तालुक्यातील पाणगाव या गावी एक शेतमजूर कुटुंब राहत होते. त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव पांडुरंग. त्याचे वडील तानाजी हे इयत्ता 4th शिकलेले, तर आई सीताबाई अशिक्षित होती. दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राब राब राबायचं, संध्याकाळी मजुरी मिळायची, त्यातच तेल मीठ आणायचं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा हे ठरलेलं. छोटा पांडुरंगही सुट्टीच्या दिवशी शेतात जाई. शाळा सुटल्यावर कधी चिंचा फोडून देणं, इतर छोटी मोठी कामं करणं हेही चालतच असे. आई वडील अशिक्षित असले तरीही त्यांना वाटायचं की पांडुरंगनं शिकावं, काहीतरी करून दाखवावं. त्याला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती, त्यामुळे तोही आपल्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नियमित जात असे. त्याचे 10th शिक्षण आपल्या गावातच झाले. मात्र गावात पुढे शिक्षणाची सोय नसल्याने त्याला तालुक्याच्या गावी पुढील शिक्षणासाठी जावे लागले. घराची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची, पण मोफत शिक्षण व अगदी अल्प फीमध्ये शिक्षण उपलब्ध असल्याने खडतर वाटही सुकर झाली होती. पदवीनंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेतले. आता तुम्ही म्हणाल की पांडुरंगनं असं काय वेगळं काम केलं, एवढं शिक्षण तर बरेच लोक घेतात. तर बाळांनो नीट ऐका. पांडुरंगनं लहानपणापासून आपल्या इंग्रजी विषयात सुधार होण्यासाठी नियमित सराव केला. त्यासाठी तो जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा एकटा गाईच्या कोठ्यात जाई, कारण तिथे त्याला डिस्टर्ब करणारं कुणी नसे. नाहीतर मग शेताच्या बांधावर झाडाखाली बसे. मग इंग्रजी बातम्या वाचणं, डिक्शनरी वाचणं, त्याचबरोबर सारखा इंग्रजी लेखनाचा सराव करणं हे त्याचं नेहमीचं काम. तो इंग्रजी लेखनाचा सराव करताना जलद गतीने इंग्रजी लेखन करण्याचा सराव करत असे. त्याच्या या सरावामुळे त्याला आपण आपल्या मनात आलेले वेगवेगळ्या विषयावरचे विचार टिपणं काढावीत असं वाटायला लागलं. म्हणजे लिहून काढायला, जसं तुम्ही डायरी लिहिता ना तसं त्याला रोज वाटायचं, आणि मग तो ते मराठी भाषेत लिहित असे. मग नंतर त्याने विचार केला की मराठी तर आपल्याला उत्तम येतच, जर आपण इंग्रजी भाषेतनं चांगले लिहू शकत असू तर मग आपण काहीतरी वेगळं केलं असं म्हणता येईल, नाही का? मग तो त्याचा प्रयत्न करत असे. आणि बाळांनो, निर्धार पक्का असला ना की त्याला अथक प्रयत्नांची जोडही महत्वाची, आणि हे सगळं आपल्यासोबत असलं, कष्ट करण्याची तयारी असली तर सगळं शक्य होतं हे नक्की. तेच पांडुरंगच्या बाबतीत झालं. आपल्या मातृभाषेशी, आपल्या मातीशी इमान राखत त्यानं शेतात घाम गाळता गाळता आपल्या बुद्धीची चमक पाश्चात्य देशाला दाखवून दिली. प्रत्येक वर्षी आपले एक पुस्तक प्रकाशित व्हावे असा दृढ संकल्प करत ध्येयाच्या दिशेनं यशस्वी वाटचाल सुरू केली. गेल्या 5 त्यांनी एकूण 2 इंग्रजी कादंबऱ्या, 3 इंग्रजी नाटके, 2 कविता संग्रह अर्थात तेही इंग्रजी भाषेतूनच लिहिली आहेत. मित्रांनो, त्यांची सध्याची प्रकाशित झालेली कादंबरी किंगडम इन ड्रीम द प्राईम मिनिस्टर, अमेरिकेतील पेट्रियज इंडिया या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केली आहे. आपली पहिली कादंबरी त्यांनी माजी राष्ट्रपती स्वर्गीय
डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना समर्पित केले आहे. त्यांनी द बर्थडे गिफ्ट, हजबंड टेक्स हजबंड, द डार्क वे ही इंग्रजी नाटके पण लिहिलेली आहेत. लीडरशिप ऑफ सॉ, आय आस्क फ्रीडम हे दोन कविता संग्रहही त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. मित्रांनो, एवढे असून सुद्धा ते रोज शेतात राबण्यातच धन्यता मानतात. ते म्हणतात, आपले काम आपली ओळख ठरावी. मी जे शेतीचे काम करतो ते माझ्यासाठी आहे आणि मला ते मनापासून आवडते. बाळांनो, त्यांच्याशी बोलता बोलता मी त्यांना विचारले की आपल्याला इंग्रजी भाषेतूनच लेखन करावं असं का वाटलं. तेव्हा किती छान उत्तर दिलंय बघा त्यांनी. तेव्हा ते म्हणाले की मला 12वीला इंग्रजी विषयात फक्त 45 गुण होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, आपल्यात ही जी कमतरता आहे ती जर आपण भरून काढली नाही तर जीवनात येऊन काहीतरी वेगळे केले असे होणारच नाही. कारण आवडीचे काम, आवडीचे विषय तर कुणीही करतो, अभ्यासतो, पण मला येत नाही असे म्हणण्यापेक्षा प्रयत्न करणे किती महत्वाचे. बाळांनो, त्यांच्याशी बोलता बोलता मीच विचारात पडले. आणखी पुढे ते म्हणतात, आपले ध्येय जर चांगले असेल तर आपले आवडते काम करताना कसलीही लाज बाळगू नका. आपली ओळख आपल्या कठीण परिश्रमाने केलेल्या कामानेच होते, पैशाने नाही. बाळांनो, त्यांच्याशी बोलताना कमालीचा साधेपणा जाणवला मला. त्यात कुठेही लवलेश नव्हता गर्वाचा. आपली कादंबरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली या प्रतिष्ठेचाही नाही. ते म्हणतात, माझी अशी 22 पुस्तकं मला खुणावत आहेत की चल पांडुरंगा, आम्हाला प्रकाशात आण. बाळांनो, 4-2 पुस्तकं शिकून एखाद्या प्रश्नाचं वर्गात हजरजबाबीपणे उत्तर देऊन आपल्याला खूप भूषणावं वाटतं ना. पण नाही रे, तेवढं नक्कीच पुरेसं नाही आहे. तेव्हा ओळखा, ओळखा आपल्याला नक्की काय हवंय, आपल्याला नक्की काय आवडतं, ते त्या दिशेनं पाऊल टाका. मग यश असं धावत धावत पाठलाग करत गाठेल ना तुम्हाला. आणि तेव्हा खरं चीज होईल आईबाबांच्या श्रमाचं, शिक्षकांच्या तुमच्यावर घेतलेल्या मेहनतीचं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं. कारण हा देश वाट पाहतोय अशाच धडपडीच्या नागरिकांची. अरे बाळांनो, आजही आलेत की पाहुणे तुमच्याशी बोलायला? त्यांचं बोलणं मन लावून ऐका. महाराष्ट्र समाजसेवा संघ रचना नवरचना परिवार मनापासून स्वागत करतोय माननीय श्रीयुत पांडुरंग तानाजी मोरे सरांचं. महाराष्ट्र समाजसेवा संघ, पालक, विद्यार्थी, शिक्षक, जीवन हे एक खूप मोठा विनोद आहे. जे आपल्याला पाहिजे असते ते दुसऱ्याजवळ असते आणि जे दुसऱ्याला पाहिजे असते ते आपल्याजवळ असतं. म्हणजेच आयुष्यामध्ये फक्त आपल्याला प्रत्येक गोष्ट ही मिळवावीच लागते. जीवन हे एक विनोद आहे कशामुळं ते मी पहिल्यांदा सांगतो. कारण जीवनामध्ये असं राहतं की जे आपल्याला पाहिजे असतं किंवा जे आपण मिळवतो ते आपल्याला मिळत नाही आणि ती गोष्ट दुसऱ्याजवळ असते, आणि जी गोष्ट दुसऱ्याला पाहिजे असती ती गोष्ट आपल्याजवळ असते. आणि हीच गोष्ट म्हणजे हा एक खूप मोठा विनोद आहे. मग आयुष्यामध्ये आपण हा विचार केला पाहिजे की ती गोष्ट त्याच्याजवळच आहे, मग माझ्याकडं का नाही. मग जीवन इथून सुरू होतं की आपण असा विचार करतो की ही गोष्ट मलाही पाहिजे. नाहीतर जर जीवनामध्ये आपण असा नाही विचार केला की आयुष्यामध्ये काहीच मिळवायचं नाही, आयुष्यामध्ये काहीच कमवायचं नाही, आयुष्य फक्त एक फुकट जीवन जगायचं, असं काहीही नसतं. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट परिश्रमाने मिळवावी लागते आणि परिश्रमाचंच दुसरं नाव यश आहे. ज्यावेळेस आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण हा विचार केला पाहिजे की हे आपल्याला जमणारच. कारण असा विचार करायचा नाही, हे मला जमल का, हे मला समजेल का, याच्यामुळं माझं काही नुकसान होईल का, हा विचार कधीही डोक्यात घ्यायचा नाही. आणि ज्यावेळेस आपण असा विचार घेतो त्यावेळेस आपण अपयशी होतो. तर आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण भाषा शिकतो, आपल्या जगामध्ये अशा बऱ्याच भाषा आहेत की ज्याच्यामध्ये इंग्रजी भाषा
ही जगामध्ये सगळ्यात जास्त बोलली जाणारी आणि महत्त्वाची भाषा आहे. तर इंग्रजीमध्ये तुम्ही आज पूर्ण जगाबरोबर संपर्क साधू शकता आणि या संपर्कातून आपण जगाबरोबरचे व्यवहार करू शकतो. तर आयुष्यामध्ये प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो, प्रत्येक गोष्टीला मिळवायच्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात असं कुणालाही काही कधीच मिळत नाही. तर ज्यावेळेस आपण हा विचार करतो की आपल्याला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, आपल्याला आयुष्यात खूप मिळवायचं आहे, आपल्याला आयुष्यात सुखकारक व्हायचं आहे, तर ज्यावेळेस असा आपण विचार करतो त्यावेळेस आपण हे विचारात घेतलं पाहिजे की आपल्याला तेवढे कष्ट करायचे, आपल्यामध्ये तेवढी जिद्द पाहिजे. नाही तर प्रत्येकाची परिस्थिती ही जवळजवळ एकसारखीच असते. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक किंवा जगात जो व्यक्ती मोठे झालेत, जे व्यक्तीने आयुष्यामध्ये यश मिळवले, जी माणसं मोठ्या पदावर आहेत, तीही आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसं आहेत आणि या सर्वसामान्य परिस्थितीवर त्यांनीही मात करून ते आज मोठे झालेले आहेत. आयुष्यामध्ये असं कोणीही मोठे झालं नाही की तो जन्माला आला आणि तो मोठा झाला. आयुष्यामध्ये खूप कष्ट करावे लागतात, आयुष्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करावे लागतात, तेव्हाच आपण मोठं होतो. आणि जर आपल्याला वाटत असेल की आयुष्यामध्ये आपण काहीच न करता मोठे होतो किंवा आयुष्यामध्ये फक्त आपल्यालाच अडचणी आहेत किंवा आयुष्यामध्ये ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या फक्त आपल्या एकट्यालाच आहेत, तर आयुष्यामध्ये असं काही नसतं. आयुष्यामध्ये प्रत्येकाला अडचणी येते, आयुष्यामध्ये प्रत्येकाला त्या सोडवाव्या लागतात. तर असं आपण कधीच स्वतःला कमी लेखायचं नाही, कारण आपण स्वतःला कमी लेखतो म्हणजे आपण स्वतःचे खच्चीकरण करणे सारखे आहे. असंच मी काही इंग्लिशवर माझंही प्रभुत्व नव्हतं, मी हे लहानपणापासून मला इंग्लिशची आवडही नव्हती, परंतु ज्यावेळेस मला असं वाटलं की ज्यावेळेस मला 12वीला इंग्रजीला 45 मार्क पडले, त्यावेळेस असं वाटलं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीवर प्रभुत्वच मिळवायचं असलं तर त्या गोष्टीवर आपण पहिल्यांदा मात केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीवर मात करतो त्यावेळेस आपण प्रभुत्व मिळवू शकतो किंवा प्रभुत्व आपल्याला मिळतं. यश म्हणजे ही एक सोपी साधी गोष्ट नाही, याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. मी काम ज्यावेळेस शाळा होते त्यावेळेस घरचं काम, शेतातलं काम किंवा हे करून आपलं वडिलांना सहकार्य करणे, आई वडिलांना मदत करणे या गोष्टी मीही करत होतो. असं समजायचं कारण नाही की फक्त काही माणसंच कष्ट करतात काही किंवा काही माणसाच्याच आयुष्यामध्ये कष्ट आले, तर आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, आयुष्यामध्ये प्रत्येक घटकाला आणि आयुष्यामध्ये प्रत्येक पक्षाला प्राण्याला कष्टच करावं लागतं. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ज्यावेळेस एखाद्या चिमणीला स्वतःच्या पोटासाठी जर दाणा टिपायचं म्हणलं तर तिला थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतामध्ये जावं लागतं. त्यावेळेस ज्यावेळेस ती पिकावर बसते किंवा ज्वारीवर बसते त्याच वेळेस तिला दाणा टिपता येतो किंवा त्यावेळेसच तिचं पोट भरता येते. तर मला असं सांगायचं आहे की आयुष्यामध्ये कोणीही बिनकष्टाचं मोठं होत नाही, प्रत्येकाची परिस्थिती ही सारखीच असते आणि प्रत्येक माणूस जो मोठा झाला आहे, जो उच्च पदावर आहे किंवा जो एक समाजाचं मोठा प्रेरणास्थान आहे, जो एक मोठा राजकीय नेता आहे, तर अशी सगळ्या माणसं आपल्यासारखीच लहानपणी काम करून कष्ट करून मोठी झालेली आहेत. तर असा आपल्या स्वतःमध्ये निर्माण झालेला न्यूनगंड कमी करा, ज्याच्यामुळे आपण मोठे होण्याचा विचार करू शकतो. चौधरी मॅडम, धन्यवाद चौधरी मॅडम आणि त्यांच्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.